मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती दोन हजार एकवीस अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक पाच यामधली जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक दहा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह घेणार आहात तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलिस भरतीशी जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो हा जो पेपर आहे तो सहा जानेवारी दोन हजार एकवीस रोज झालेला आहे यामध्ये एकूण शंभर प्रश्न शंभर गुन्हासाठी प्रश्नपत्रिका क्रमांक आहे द यामधले मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न आहेत ते आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत बघितले नसेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून बघू शकता आता माध्यमातून जे काही के जी केचे पंचवीस प्रश्न आहेत ते आपण स्पष्टीकरणासह घेऊया आधी जे उमेदवार नवीन असतील आणि टेस्ट सीरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबर थोडी संपर्क करायचा आहे यामध्ये तुम्हाला पंधरा पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपर शंभर मार्क्स असेल प्रत्येक पेपरची की मिळेल आणि प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याची जी फी आहे ती आहे शंभर रुपये ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेद्वारे या नंबरवरती पे करायचे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव अंजिलला याच नंबरवर व्हॉट्सअपला पाठवायचं तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केले जाईल बघू या ठिकाणी पहिला प्रश्न आणि सव्वीसावा प्रश्न महाराष्ट्राचे नवनियुक्त पोलीस महासंचालक कोण आहेत सुबोध जायस्वाल हेमंत नगराळे यस एन पांडे आणि संजय कुमार तर या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर असणार आहे हेमंत नगराळे कारण याआधी जे बघितलं आपण याआधी कोण होते आ, या ठिकाणी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक तर ते होते सुबोध कुमार जयस्वाल परंतु आता त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती कुठे झालेली आहे तर त्यांची नियुक्ती झालेली आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी म्हणजे केंद्रामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे आणि त्याची जी जागा आहे ती सध्या हेमंत नगराळे यांनी घेतलेली आहे आणि सध्या अतिरिक्त कार्यभारसुद्धा यांच्याकडे आहे हेमंत नगराळेकडे आता हेमंत नगराळे कोण आहे तर ते एकोणवीसशे सत्याऐंशी बॅचचे जे अधिकारी आहे आय पी एस अधिकारी आहे त्याचबरोबर नवी मुंबईचे ते आयुक्तसुद्धा होते दोन हजार सोळामध्ये आणि सध्या ते आता नागपूर या ठिकाणी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत तर त्यांच्याकडे हा पदभार जो आहे सध्या दिलेला आहे हेमंत नगराळे तर आता नवीन महासंचालक कोण आहे तर ते आहेत हेमंत नगराळे बी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी है। याना का है। है है लस, करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणत्या कोरोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे ऑप्शन आहे कोविशिल्ड बाकीचं दुसरं ऑप्शन आहे फायबर आणि बायोटेक कोविड एकोणावीस लस कोवैक्सिन आणि फायजर तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे डब्ल्यू एच ओने कोणत्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे तर त्याचं उत्तर असणार आहे फायबर आणि बायोटेकची कोविड एकोणावीस लस या ठिकाणी बी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे आणि भारताचा विचार केला तर कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनला सध्या तात्पुरती त्यांनी मंजुरी दिलेली आहे परंतु या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे डब्ल्यू एच ओचं त्यामुळे बी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया कोणती व्यक्ती फोर्ट संस्थेच्या जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या दोन हजार वीस यादीत प्रम प्रथम क्रमांक क्रमांकावर आहे ऑप्शन आहे अंजेला मार्केल त्यानंतर किस्टीन लागार्डो कला हॅरिस आणि मेलिंडा गेट्स तर या ठिकाणी याचं उत्तर आहे अँजेला मर्कल ज्या की जर्मनीच्या आहे तर त्यांचा दोन हजार वीसच्या महिलांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांक आहे जो की अनंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण इंदिरा गांधी मीरा कुमार शीला दीक्षित आणि यापैकी नाही तर बिनविरोध निवडून येणाऱ्या पहिल्या लोकसभेच्या महिला सभापती होत्या मीरा कुमार ज्या की पंधरावा लोकसभेच्या सभापती होत्या कितव्या पंधराव्या लोकसभेच्या सभापती होता काळ जो आहे तो होता दोन हजार नऊ ते चौदा या दरम्यान त्या सभापती होत्या लोकसभेच्या आणि त्या पहिल्या सभापती अशा आहेत की त्या बिनविरोध निवडून गेल्या होत्या बी नंबरचं ऑप्शन मीरा कुमार याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया केंद्रीय कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही राष्ट्रपती राज्यपाल विधानपरिषद आणि लोकसभा तर विधानपरिषद ही केंद्रासाठी नसते त्यामुळे या ठिकाणी क नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न महाराष्ट्र पोलिस दलाचे मुखपत्र कोणते आहे गंगा दक्षता दक्ष आणि महापोलीस तर कोणतं मुखपत्र आहे तर ते आहे दक्षता जे की बी नंबरचं ऑप्शन दक्षता या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बऱ्याच वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर राज्य राखीव पोलिस दलामध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही महत्त्वाचा प्रश्न आहे हवालदार आहे जमादार आहे पोलीस निरीक्षक म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद जे आहे ते कशामध्ये नाही आहे राज्य राखीव दलामध्ये पोलिस दलामध्ये हे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे पद नाहीये त्यामुळे डी नंबरच ऑप्शन या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात डॅडॅश येथे विमानांचा कारखाना आहे ओझर पुणे तळोजा आणि सातारा तर महाराष्ट्रात विमानाचा कारखाना कुठे आहे विमान तयार करण्याचा तर तो आहे ओझर या ठिकाणी जेथे की नाशिक जिल्ह्यामध्ये ओझर येतो अ नंबरचा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता सागरी किनारा रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही अंजरले आहे मालगुंड आहे वेळास आहे परंतु किहीम नाही त्यामुळे डी नंबरचं ऑप्शन किहीम याचं करेक्ट आन्सर असणार आहे किहीम कुठे आहे तर किहीम आहे रायगड या जिल्ह्यामध्ये यानंतर समोरचा प्रश्न बघूया त्याआधी बघा मित्रांनो जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय स्कॉलर प्रिपेअर अँड रिवाईज फार चार पट फास्टर म्हणजेच या याच्या माध्यमातून तुम तुमची जी स्टडी आहे ती फास्ट करू शकता आणि ती तीसुद्धा तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये स्कॉलरच्या माध्यमातून तुमची जी स्टडी आहे ती स्मार्ट करू शकता त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर एम पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेत जर तुम्ही तयारी करत असाल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये यामध्ये पी डी एफ असेल जसे की तुम्हाला लिस्ट दिसत आहे करंट अफेअरचं तुम्ही रिव्हिजन करू शकता त्याचबरोबर तुम्हाला मंथली ज्या कॅप्सूल आहे त्यासुद्धा यामध्ये फ्री मिळणार आहे त्यानंतर मागच्या वर्षीचे जे काही क्वेश्चन पेपर असेल तुमचे एम पी सीचे वगैरे ते सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे त्यानंतर काही मासिक असतील ते सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे डेली न्यूज जे काही करंट अफेअर आहे ते सुद्धा तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतात त्यानंतर क्यूज जे आहेत त्या डेली क्यूज या ठिकाणी नवनवीन अपडेटेड क्यूज जे आहेत त्या क्यूज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सोडवायला मिळणार आहे आणि हे सर्व जे काही मटेरियल आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे यासाठी तुम्हाला काय करायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं त्या ठिकाणी एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि या संधीचा फायदा घ्यायचा आहे नक्कीच जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून आजच या संधीचा फायदा घ्या यानंतर समोरचा प्रश्न बघूया राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ज्यालाच आपण एन सी एल म्हणतो ती कोठे आहे तर राष्ट्रीय रासायनिक जी प्रयोगशाळा आहे आतापर्यंत बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे तर ती पुणे या ठिकाणी आहे जे की बी नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून डॅश ओळखले जाते पन्नास वेळा विचारलेला प्रश्न आहे तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील जो टोक आहे तो आहे इंदिरा पॉईंट जो की अ नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे इंदिरा पॉईंट कुठे आहे तर तो निकोबार बेटेमध्ये निकोबार जी बेटे आहे त्या निकोबार बेटेमध्ये आहे तर इंदिरा पॉईंट हा भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक मानला जातो त्यामुळे ऑप्शन इंदिरा याचा करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्वतंत्र स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती तर आपल्या सर्वांना माहिती आहे आणि बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे तुफान सेना कुठे स्थापन झाली होती साताऱ्याला कोणी स्थापन केली होती तर क्रांतिसिंह हो नाना पाटील यांनी ही जी संस्था आहे ती तुफान सेना त्यांनी स्थापन केली होती त्याचबरोबर प्रति सरकार सुद्धा त्यांनी स्थापन केलं होतं यानंतर मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचं नाव काय तर त्यांच्या पत्नीचं नाव होतं जिनत महल जे की क नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झालंय एकोणवीसशे एकवीस एकोणवीसशे बेचाळीस एकोणवीसशे चोवीस आणि एकोणवीसशे चोवीस तर या ठिकाणी भारत छोडो जे आंदोलन आहे ते कधी कोणत्या वर्षी झालं तर एकोणावीसशे बेचाळीसला हे जे आंदोलन आहे आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस हे आंदोलन झालं होतं म्हणून ह्या भारत छोडो आंदोलनाचं ऑगस्ट क्रांतीसुद्धा म्हटलं जातं किंवा मग चले जाव चळवळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं तर महात्मा गांधींनी ही चळवळ उभारली होती हे सुद्धा महत्वाचे मुद्दे महात्मा गांधी आणि एकोणावीसशे बेचाळीस भारत छोडो आंदोलन त्यानंतर चले जाव चळवळ आणि आठ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस त्यालाच ऑगस्ट क्रांती असं सुद्धा म्हणतात यानंतर ओहम हे कशाचे एकक आहे तर ओहम कशाचं एकक आहे तर विद्युत रोध मोजण्याचं जे एकक आहे त्याला ओहम म्हटलं जातं अनंबरचं ऑप्शन विद्युत रोध याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे दिले जावे अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशन समोर केली तर प्रा प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं दिलं जावं अशी मागणी महात्मा फुले यांनी केली होती आणि ती कुठे केली होती तर हंटर कमिशन समोर केली होती जे की अ नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे यानंतर संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते तर संविधान सभेचे मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे जे अध्यक्ष आहे ते होते सरदार वल्लभभाई पटेल जे की या ठिकाणी डी ऑप्शन असणार आहे यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्या रिक्त असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतं तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोनही पद एकदाच जर अचानकपणे रिक्त झाली तर त्याचं जे कर्तव्य आहे ते कोण बजावतं तर सर्वोच्च न्याय न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात ते त्यांचा कार्यभार सांभाळतात जे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असेल यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल अ ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथवृद्ध केला जो मराठ्यांचा इतिहास आहे तर हिस्ट्री ऑफ मराठाच ते इंग्रजीमध्ये कोणी प्रथम प्रकाशित केलं किंवा ग्रंथवृद्ध केला तर त्यांचं नाव आहे ग्रँट डफ जे की क नंबर्स ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे यानंतर अहमदनगर आणि जळगाव ही जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या विभागांतर्गत येतात तर अहमदनगर आणि जळगाव ही जी जिल्हे आहे ती कोणत्या विभागामध्ये येतात तर ती येतात नाशिक विभागामध्ये अ नंबर्स ऑप्शन या ठिकाणी नाशिक करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया महाभियोगाचा प्रस्ताव कोणत्या सभागृहात मान्य झाला पाहिजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीमध्ये हा मान्य झाला पाहिजे महाभियोगाचा प्रस्ताव त्यामुळे या ठिकाणी क नंबरचं ऑप्शन लोकसभा व राज्यसभा याचा करेक्ट आन्सर आहे यानंतर भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकचा मित्र तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणून कोण काम करतं भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांचं सांगितलंय तर त्यांचा लोकलेखा समिती नियंत्रक मित्र तत्वज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करते ब नंबरचं जे ऑप्शन आहे लोकलेखा समिती याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या रांगेमध्ये आहे तर कैमूरच्या ज्या टेकड्या ते कुठे आहे तर त्या आहे विंध्य पर्वतरांगामध्ये जे की अ नंबरचं ऑप्शन विंध्य पर्वतरांगा याचं करेक्ट आन्सर असणार आहे आणि विंध्य पर्वतरांगा कुठे आहेत तर ह्या आहेत मध्य प्रदेशमध्ये आणि कैमूरची टेकडी मध्य प्रदेशमधील जबलपूर जबलपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि ती आहे विंध्य पर्वतरांगेमध्ये यानंतर समोरचा आणि शेवटचा प्रश्न डॅडाशी नदी दक्षिणेची गंगा म्हणून वृद्ध गंगा सॉरी uh, डॅडशी नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते कोयना वारणा गोदावरी कृष्णा तर याचा करेक्ट आन्सर आहे गोदावरी गोदावरीलाच दक्षिणेची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून ओळखलं जातं त्यामुळे क नंबरचं ऑप्शन गोदावरी याचं करेक्ट आन्सर आहे या बघा मित्रांनो अशा पद्धतीने जे काही जी केचे पंचवीस प्रश्न होते आता आपण स्पष्टीकरणासह आहे यामध्ये तुम्हाला काय नसेल असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल याही नंतर जे उमेदवार नवीन असतील टेस्ट जॉईन करण्यासाठी चुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबर संपर्क करायचा यामध्ये तुम्हाला पंधरा पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपर शंभर मार्क्स असेल प्रत्येक पेपरची अँसर की मिळेल आणि प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याची फी आहे शंभर रुपये ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेद्वारे या नंबरवरती पे करायची आहे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचं तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केलं जाईल बघा मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद